पवारांचं नाव घेतलं नाही, अजित पवार बाजूलाच बसले होते. बघा अजित पवार एकनाथ शिंदे यांना यासाठीच पक्षातून फोडलेला आहे की त्यांचे नेते, त्यांचे आधीचे पक्ष जे महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी, स्वाभिमानासाठी सदैव त्यांनी 50-50, 55-55 वर्ष संघर्ष केले, अशा नेत्यांवर हल्ले करायचे, अशा नेत्यांची बदनामी करायची, हे भाजपचं धोरण आहे आणि मोदी त्याचे सूत्रधार आहे. त्यांनी शिवसेना ह्यासाठीच फोडली, एकनाथ शिंद्यांसमोर ते ठाकरेंची बदनामी करत असतात. आणि काल अजित पवार, ज्या अजित पवारांना शरद पवारांनी घडवून ज्या योग्यतेपर्यंत आणलं की ते उपमुख्यमंत्री होतील आणि मोदींच्या बाजूला बसतील, ते अजित पवार शरद पवारांच्या बदनामीच वक्तव्य खंड डोक्याने ऐकत होते, याचा अर्थ त्यांचा स्वाभिमान मेलेला आहे. आता प्रश्न राहिला नरेंद्र मोदी आणि शरद पवार केलेल्या वक्तव्याचा. ज्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं शरद पवार यांना सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण हा या देशातला सर्वोच्च नागरी किताब दुसऱ्या क्रमांकाचा दिला भारतरत्न नंतर, तेव्हा या सरकारनं भांग प्यायली होती का? पवार साहेबांना अख्खा देश ना जग मानतो की कृषी क्षेत्रातलं आणि सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान काय आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, मग मोदी असतील, अमित शाह असतील किंवा अन्य कोणी असतील, जे काम पवार साहेबांनी कृषी, साहित्य, विज्ञान, शैक्षणिक या क्षेत्रात केलेले औद्योगिक, त्याचं 1% जरी काम स्वतंत्रपणे करून दाखवावं, एक संस्था उभी करून चालवून दाखवावी, आणि मग त्यांनी महाराष्ट्रातल्या अशा नेत्यांवर टीका करा. आज त्यांनी शरद पवारांवर टीका केली, उद्या ते बाळासाहेब ठाकरेंवर करतील. आणि एकनाथ शिंद्यांसारखे लोक हे मुंड्या हलवत बसतील जसे अजित पवार हलवत बसले. काही वर्षापूर्वी हेच नरेंद्र मोदी बारामतीमध्ये येऊन, शरद पवार माझे राजकीय गुरु आहेत, शरद पवार यांनी मला कसे कृषी मंत्री असताना गुजरातला मदत केली, मी त्यांचं बोट धरून कसा राजकारणात आलो, हे बोलत होते. आणि आज अजित पवार, ते अजित पवारांना ऐकून दाखवत होते आणि महाराष्ट्राला, देशाला सांगत होते, पहा मी एक पक्ष फोडला आणि त्या पक्षाच्या नेत्यासमोर, त्याच्या सर्वोच्च नेत्याची मी बदनामी करतोय आणि माझं कोणी काही वाकडे करू शकत. ते मराठा समाजाच्या आंदोलनावर बोलले नाहीत, ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलले नाहीत, त्या राज्यातल्या अनेक विषयात त्याच्यावर बोलले नाहीत, पण ते फक्त शरद पवार यांच्यावर बोलले. ज्या पवार साहेबांचा सन्मान या देशानं केला, राज्याने केला आणि जनतेने केला, ही एक विकृती आहे, त्याला विकृती म्हणतात. आणि त्या विकृतीचा अंत हा 2024 साली होईल. तो क्या मोदीजीने क्या किया? पवार साहब 10 साल इस देश के कृषि मंत्री रहे, जब वो कृषि मंत्री नहीं थे तब भी किसानों के लिए हमेशा आवाज उठाते रहे, बोलते रहे. शरद पवार साहब सिर्फ कृषि मंत्री नहीं है, इस क्षेत्र के जाने माने एक्सपर्ट है. उनको स्वामीनाथन साहब भी मानते थे, उसको श्री सुब्रमण्यम साहब थे वो मानते थे. इस राज्य में और देश में कृषि क्रांति का बहुत बड़ा योगदान जो है वो पवार साहब को जाता है. पवार साहब 10 साल कृषि मंत्री रहे, मोदी जी के सरकार में 10 साल में कितने कृषि मंत्री बदले आप बताइए. आपके कृषि मंत्री को अपने विधानसभा में चुनाव में खड़ा कर दिया नरेंद्र सिंह तोमर, जो आपकी गंभीरता है कृषि क्षेत्र के बारे में. यही कृषि मंत्री शरद पवार जी को आपने पद्म विभूषण, ये सर्वोच्च नागरिक सम्मान दिया है, सिविल अवार्ड दिया है, ये भूल गया? और इसलिए दिया है कि कृषि क्षेत्र में उनका योगदान सबसे बड़ा है, सामाजिक क्षेत्र में उनका योगदान बड़ा है.
शरद पवार साहब ने साहित्य, कल्चर, कृषि, सोशल सर्विसेज, एजुकेशन, ये सभी क्षेत्र में अपने ताकत पर काम किया है, सरकार के मदद से नहीं। आपके सरकार होते हुए भी आपने कितनी संस्थाओं को खड़ा किया और चालू किया है बताइए आप। पीएम केयर को पीएम केयर फंड बनाना ये कोई सामाजिक कार्य नहीं है, लेकिन मेरी जानकारी है पवार साहब की जो ट्रस्ट है उसमें से आज भी हजारों स्टूडेंट्स को मदद मिलती है, शिक्षा के बारे में, जीने के बारे में। बहुत से हजारों अनाथ फैमिली, चाहे वो भूकंप में या चाहे प्रलय में निराधार होते हैं, ऐसे बहुत से बच्चों को, सैकड़ों बच्चों को उनके ट्रस्ट के माध्यम से नया योगदान दिया जाता है। आपने क्या किया? आपने कुछ किया? आप यही बोल रहे थे ना कल तक, पवार साहब मेरे गुरु हैं, उनकी उंगली पकड़कर मैं राजनीति में आया हूँ। जब मैं गुजरात का मुख्यमंत्री था तो कृषि मंत्री शरद पवार साहब ने मुझे बहुत मदद किया है गुजरात के विकास के लिए। ये आपके बयान है, आपको क्या भूलने की बीमारी हो गई है क्या? अगर भूलने की बीमारी है तो आप इलाज करो, ऐसा। आप देश के प्रधानमंत्री हैं, ये आपको शोभा नहीं देते, लेकिन आप यहाँ आकर महाराष्ट्र के नेताओं की बदनामी करते हो। जो राजनीतिक दल और संगठन महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए लड़ते हैं, उनके नेताओं के आप पर ये उचड़ उछालते हो, ये ठीक नहीं है। और वो भी शिंदे और मोदी अजीत पवार के सामने, उनको तो आपने इस तरह से बना दिया है कि गुलाम भी अच्छे हैं। सर आपने कहा अजीत पवार के सामने इस तरह से कहा, शरद पवार की बुराई, अजीत पवार ने मन से उठकर जाना चाहिए था, बाला साहब ठाकरे के बारे में वो बोल सकते हैं, बोल सकते हैं। आज शरद पवार साहब के बारे में बात की है और कल ये बाला साहब ठाकरे जी के बारे में इस प्रकार की बात करेंगे, आप देख लीजिए। उनको किसी के बारे में, उनके मन में रिस्पेक्ट नहीं, आदर नहीं है, ना अटल जी के बारे में है, ना अडवाणी जी के बारे में है। बस जब काम होता है तो मतलब निकाल लेते हैं। मराठा रिजर्वेशन की बात है, इतना बड़ा महाराष्ट्र में आंदोलन चल रहा है, मोदी जी की सभा को विरोध किया वहां की सिदड़ी के गांव के लोगों ने, आप उनके ऊपर बात नहीं कर सकते, लेकिन आप शरद पवार के ऊपर बात कर रहे, आप और किसी अलाना फलाने के ऊपर बात कर रहे, आप भ्रष्टाचार के ऊपर बात कर रहे। अरे सबसे बड़े भ्रष्टाचारी तो आपके मंच पर थे सिदड़ी में, और वो भी साईं बाबा के सामने आप झूठ बोल रहे हो। पर ईडी की कार्रवाई लगातार जारी है, ज्योतिप्रिया मलिक जो एक कैबिनेट रैंक के मिनिस्टर हैं ममता बनर्जी के कैबिनेट में, उन्हें ईडी ने गिरफ्तार कर लिया है। अशोक गहलोत की तरफ से भी कल टिप्पणी की गई, उनके बेटे को जो समन किया गया है। बघेल जो छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री हैं, उन्होंने ये तक कह दिया कि ईडी अब एक हारने की डर बन गया है, कि घरों पर ये हारने की डर है। 5 राज्यों के चुनाव भी हार रहे हैं और 2024 का लोकसभा चुनाव हार रहे, ये हारने की डर से ये बौखला गए हैं और ईडी को इस तरह से इस्तेमाल कर रहे हैं। महाराष्ट्र में भी चल रहा है, पूरे देश में चल रहा है, लेकिन मैं ये एजेंसी को बताना चाहता हूं, भाई आपकी प्रतिष्ठा तो पूरी खत्म कर दी है, लेकिन 2024 के बाद जिसने गलत काम किया है, वो चाहे अफसर हो या कोई भी हो, उनको भी जेल जाना पड़ेगा, हिसाब देना पड़ेगा, सबको जेल जाना पड़ेगा जिसने गलत काम किया है। आप बता, मैं आपको यहां दावे के साथ बोलता हूं, सबके ऊपर मुकदमे चलेंगे जिसने गलत काम किया है। तो ये ट्वीट करके बोलते हैं मैं पुनः एक बार माध्यम को डिलीट कर देते हैं। अच्छा महाराष्ट्र का ये ट्वीट करना था, मैं पुनः ही यानी तो डिलीट करना था, मैं पुनः हिंसा में स्वागत करता सद्या करंट निदान कायदेशीर सरकार असे, कायदेशीर मुख्यमंत्री असे, आम्ही कायदा आणि घटना मानणारे लोक आहोत। जर मी पुनाहीनवाले कायदेशीर मार्गाने येणार असते, घटनात्मक मार्गाने येणार असते, तर आम्ही त्यांचं स्वागत करू। या राज्यामध्ये एक बेकायदेशीर घटनाबाह्य मुख्यमंत्री बसलेला आहे आणि तो बेकायदेशीर निर्णय घेऊन मुख्य महाराष्ट्राला लुटतो आहे, बेकायदेशीर आदेश देतो आहे, ते बेकायदेशीर आदेश पोलीस आणि यंत्रणा पाळते आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। अशा वेळेला या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांना सरकारला घालवून
एक तात्पुरती व्यवस्था म्हणून कायदेशीर सरकार येणार असेल आणि कायदेशीर मुख्यमंत्री येणार असतील कोणीही, तर या लोकशाहीमध्ये त्यांचं स्वागत करावं लागतं आणि आम्ही ते करू, नक्कीच करू. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत जर आपण बोलत असाल तर मला त्यांची दया येते की राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेला व्यक्ती सातत्याने गेल्या 5 वर्षापासून मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन सांगतो, पण त्यांना पुन्हा येण्याची संधी मिळत नाही. फौजदाराचा हवालदार केला जातो आणि त्यांना आणलं जातं, एक बेकायदेशीर मुख्यमंत्री त्यांच्या छातीवर बसवला जातो, त्या मुख्यमंत्र्यांच्या मागे मागे बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या मागे मागे या मुख्यमंत्र्यांना खऱ्या मुख्यमंत्र्यांना फिरावं लागतं. त्याला त्यांनी तडजोड वगैरे शब्द वापरतात की आम्ही राज्याच्या व्यापक हितासाठी तडजोड केली, ही तडजोड नजून आपली नामुष्की. आपण जर मुख्यमंत्री होणार असाल पुढल्या काही काळासाठी तर नक्की आम्ही तुमचं स्वागत करू, निदान तुम्ही कायदेशीर मुख्यमंत्री असा, तुमच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार नाही आहे, तुमच्यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले नाही आहे, त्याच्यामुळे या महाराष्ट्राला जर एक नवीन मुख्यमंत्री मिळणारच आहे आणि ते जर देवेंद्र फडणवीस असते तर आम्ही स्वागत करतो. तुम्ही म्हणते मिळणारच आहे म्हणजे सरकार फडणवीस शिंदे जाते, शिंद्यांना जावंच लागेल, शिंद्यांना जावं लागेल आणि अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे दरवाजे बंद झालेले आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये अजित पवार यांना मंत्रिमंडळात घेण्यालाच विरोध होता. शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा आणि जनतेतलं स्थान हे धुळीस मिळालेलं आहे, याची संपूर्ण माहिती केंद्राला मिळालेली आहे आणि केंद्राकडे आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, एकनाथ शिंदे तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयानं त्या पद्धतीनं निर्णय दिलाय, तो काही काळानंतर आपल्याला मान्य करावा लागेल. अशा प्रकारचा संदेश हा नरेंद्र मोदींकडून आणि अमित शहांकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे, हे मी आत्ता तुम्हाला अत्यंत जबाबदारीने बोलतो. त्याच्यामुळे त्यांना जावं लागेल. सर, ईडी सॉरी बीजेपी की तरफ से देवेंद्र फडणवीस का एक पुराना वीडियो मैं दोबारा आऊंगा करके ट्वीट किया गया और वापस से उसे डिलीट कर दिया. 5 साल से देवेंद्र जी बोल रहे कि मैं दोबारा आऊंगा, लेकिन जब वो आ गए तो डेप्यूटी बनकर आ गए, उनका कुछ एक सेटलमेंट हो गया होगा. लेकिन अब मेरे पास जो जानकारी है वो जानकारी ये है कि केंद्र की तरफ से खास करके पीएम साहब और होम मिनिस्टर साहब ने एकनाथ शिंदे जी को ये कहा है कि भाई हमने आपको बहुत संभाला है, 1 साल से भी ज़्यादा आपको रखा है, सर्वोच्च न्यायालय ये मानने को तैयार नहीं. अब सर्वोच्च न्यायालय की अगर बात नहीं माने तो वहाँ एक बहुत बड़ा कॉन्फ्लिक्ट और कंफ्यूजन पैदा होगा, तो अभी आपको जाना होगा. ये संदेश शिंदे जी को दिया है तो महाराष्ट्र में बदलाव हो सकता है, सरकार गिरेगी, मुख्यमंत्री मुझे लगता है मुख्यमंत्री बदले देवेंद्र फडणवीस हो सकते हैं. भारतीय जनता पार्टी को अपना मुख्यमंत्री बनाना है, शायद हो सकता है लोकसभा चुनाव के बाद. सर पहले ही होगा सर,